नमस्कार मित्रांनो, तुमचं मी प्रवीण देठे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या टोकन यंत्राविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहे. टोकन यंत्र कशासाठी वापरायचं, काय करायचं, हे टोकन यंत्रानं काय काय पेरणी करता येते, तर हे कुठल्या कंपनीचं टोकन यंत्र आहे, याचे काय फायदे आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आपण फास्टमध्ये जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, पाहत राहा व्हिडिओ, आणि व्हिडिओमध्ये जर आपण नवीन असाल तर आपल्या NK टेक्नो चॅनल वर सर्च करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला आपले सर्व व्हिडिओ दिसतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे GT शक्तीचं टोकन यंत्र येतं. बघा, हे बॉक्समध्ये असं येतं. याच्याबरोबर काय काय येतं हे सुरुवातीला पार्ट पाहणार आहे, आणि याचे कशासाठी वापर होतो ते पण पाहणार आहे. तर मित्रांनो बघा, असे 12 नोज येतात, म्हणजे दात येतात. हे 12 दात काय करतात, हे जमिनीत घुसल्यानंतर हे ओपन होतं आणि ह्याच्यातून आपल्या बिया पडतात. तर याच्यामध्ये काही स्प्रिंगा वगैरे एक्स्ट्रा दिलेत, याचं आपण जाणून घेणार आहे. हे डिस्टन्स म्हणजे अंतर, जमिनीमध्ये बिया जर गेल्या, समजा आता त्याचं असं बसतं, त्याचं अंतर कमी झालं, हे समजा जर जमिनीमध्ये घुसलं तर एवढंच घुसणार, ह्याच्यापेक्षा जास्त घुसत नाही. यामुळे काय होतं, बिया आपल्याला कमी अथवा जास्त अंतर करता येतं. पण काय, आपण बिया पेरत असताना आपण एक प्रकारची बी पेरत नाही. काहीमध्ये मका पेरायची असते, काही जणांना कापूस पेरायचा असतो, काही जणांना सोयाबीन असते. मका, तूर, सोयाबीन, गहू, हरभरा अशा नाना प्रकारचे 19-15-16 प्रकारचे बिया हे पेरता येतात, टोकन करता येतं. आता तेवढ्या बिया टोकन करायच्या म्हटल्यानंतर हे डाई आहेत, ह्या डाई भरपूर लागतात. पण ह्या डाई कशासाठी दिलेत, काही जणांना कसं असतं बघा, जास्त क्वांटिटीमध्ये बिया पेरायचे असतात. काय, ह्याच्यात जर समजा आपण गहू टाकले, साधारणतः 20 क्वांटिटी गहूचं बसू शकतात त्याच्यामध्ये. तर एकामध्ये जेवढे क्वांटिटी ह्यात बसेल तेवढ्या ह्या मशीननं बिया सुटतात. तसंच वेगवेगळे साईजनुसार त्याला ॲडजस्ट दिलेले, कमी अथवा जास्त. ते तुम्हाला बसवायचे व्हिडिओ आहेत आपले, वेगवेगळे आहेत, त्याच्याही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, बसवायचे कसे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये माहिती पुस्तक पण दिलेलं आहे, कसं लावायचं काय. महत्त्वाचं मित्रांनो, अंतर ॲडजस्ट. आता बिया लावायचं म्हटलं तर अंतर पाहिजे. अंतर 6 इंचापासून आपल्याला 18 इंचापर्यंत, ते 4 फुटापर्यंत पण ॲडजस्ट करू शकता. हे कसंही तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचं हे टोकन यंत्र आहे, इथं बघू शकता. त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेलं एक तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, हे टोकन यंत्र आहे. तर याचं 18 इंच अंतर आपण ऑलरेडी मॅक्झिमम अंतर किती ठेवता येतं, तर 18 इंच ठेवता येतं. हे तुम्हाला दाखवण्यासाठी प्रत्यक्ष तादोगर सुरुवातीला करून ठेवलेलं आहे, आणि हे आपण 9 इंचावरती ठेवलेलं आहे. याच्यापेक्षा 6 इंचापासून 18 इंचापर्यंत तुम्हाला अंतर ॲडजस्ट येतात, आणि अंतर ॲडजस्टच्या चकत्या याच्याबरोबर येतात. जे काही पार्ट आहेत अंतर ॲडजस्ट करायचे, ते पार्टही येतात. हे अंतर ॲडजस्ट कसं करायचं, काय करायचं, ह्याचे तुम्हाला व्हिडिओ मी सांगत जास्त बसणार नाही. परंतु ह्या टोकन यंत्राचे काही इतर फायदे आहेत, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो बघा, टोकन यंत्रानं आपण टोकन करत असताना महत्त्वाचा मुद्दा, आपण ज्यावेळेस पेरणी करतो शेतामध्ये, पेरणी करत असताना काही बिया जास्त पडतात, काही वेळेस कमी पडतात. त्यामुळं होतं काय, कुठं दाट उगवतं, कुठं पातळ उगवतं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात, आणि आपल्याला दाट उगवल्यानंतर ते काढावं पण लागतं. तर या टोकन यंत्रानं जर आपण टोकन करत गेलो तर होतं काय, ॲक्युरेसीपणा येणं जास्त येतो. म्हणजे तुमचं जर समजा 9 इंचाचं अंतर ठरलेलं आहे, तर 9 इंचाच्या आधेमध्ये कुठंच नाही, फक्त 9 इंच स्केल लावून तुम्ही मोजू शकता 9 इंचावर तुमचं बरोबर रोपटं उगवलं. आणि ते 9 इंचावर उगवलं असल्यामुळं तुमची हवा खेळती राहते, सोयाबीनची असेल किंवा तूर असेल, मका असेल, कापूस असेल. त्याचं जर डिस्टन्स सगळीकडे सारखा राहिला तर रोगाला बळी पडत नाही, त्याला खायला भरपूर मिळतं आणि चांगल्या प्रकारचं. आणि दुसरी गोष्ट काय, त्यांना मशागत अशा प्रकारची होती की आपल्याला जर समजा ट्रॅक्टरनं मशागत केलेली असेल, तर आपण बियाणं पेरत असताना काय होतं, ट्रॅक्टरनं तुडवलं जातं. मग तुडवलेल्या रानात जर आपण बियाणं पेरलं तर ते उगवत नाही, आणि रान भुसभुशीत असेल ना आपण जर ह्याने टोकन केलं तर ते चांगल्या प्रकारे उगवतं, हे मला सांगायचं मित्रांनो. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा कल याच्याकडे आहे, बरेच शेतकरी हे टोकन यंत्र घेणं पसंत करतात.
बरे शेतकरी लांबून पण येतात आणि आपल्याला हे घरपोच असे यंत्र देतो आपण, त्याच्यातून आपल्याला बिया टाकायचे आहेत. याचे माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा. अशा प्रकारचं हे टोकन यंत्र आहे आणि याला दोन्ही यंत्र, समजा टोकन तुम्हाला दोन्ही करायचं असेल असंही करू शकता. याचा 18 इंच अंतर आहे, 6 इंच अंतर आहे किंवा 9 इंच अंतर आहे. या दोन्हीच्या आंतरपीक जर घ्यायचं असेल आपल्याला तर ह्या 18 इंचाचं आणि हे 6 इंचाचं पण घेऊ शकता. दोन्ही यंत्र अशा पद्धतीने इथं बांधून घ्यायचे. दोन्ही यंत्र जर अशा पद्धतीनं बांधून घेतले तर दोन्हीचा डिस्टन्स सारखा राहील आणि मधनं कोळप वगैरे चालवायला आपल्याला सोपं जाईल. हे पण तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि याची जर जास्त माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा. आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत 8857000200, 8857000100, आणि दुसरा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे 7038543587. ह्या तिन्ही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद मित्र. याच्यामध्ये आपण आता बिया टाकणार आहे. काम करते हैं.